कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती सभापती सविता फुके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय अधिकारी अनमोल सागर, अध्यक्ष दिलीप कोलते, माजी पंचायत समिती सदस्य दामोदर कोलते, तालुका उपाध्यक्ष अप्पासाहेब काकडे यांची उपस्थिती होती. केंद्रीय कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून शेतकऱ्यांनी आपला माल आता मार्केट कमिटीतच विक्री केला पाहिजे असे नाही. शेतकरी आपला माल आपल्या मर्जीप्रमाणे कोठेही विक्री करू शकतो. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व्यापारी जातील आणि शेतकऱ्याच्या मर्जीप्रमाणे भाव देतील असा हा केंद्रीय कृषी कायदा आहे. परंतु विधेयक केंद्रीय कृषी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे असा टोला विरोधकांना लगावलाय. केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदा अंमलात येईल त्यावेळेस एका वर्षात या केंद्रीय कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना समजेल. केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना अंमलात आणल्यामुळे देशातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचं दानवे यांनी सांगितलं. आंदोलन चाललंय, शेतकऱ्याचं आंदोलन नाही, याच्या पाठीमागं चायनाचा पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उतरवलं. काय सांगितलं? NRC आली, CA आली, 6 महिन्यात सगळ्या मुसलमानला या देशाच्या बाहेर जावं लागेल. दाखवलं एखादा मुसलमान बाहेर गेला तो त्यांना मात्र हे सक्सेस होत नाही. आता ते शांत झालं. आता शेतकऱ्यांना समोर आलं की सरकार तुम्हाला तोट्यात घालवायला. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा विचार केला पाहिजे. आता प्रश्न आहे की आता काही प्रश्न निर्माण झाले. काय सांगितलं? आता आमच्या सारख्या वाया कापसं वाया गेले, माल वाया गेले. यावर्षी केंद्र सरकारनं जे नियोजन केलं 1,850 रुपये क्विंटल मक्काला भाव आहे. गेल्या वर्षी 1,100 मक्का विकली, आता 1,150 सरकारी खरेदी आहे आणि बाजारात तरी 1,600 रुपयापेक्षा कमी खरेदी होऊन झाली. आता सोयाबीन 42 रुपये सोयाबीन आहे. सरकार म्हणतं जर तुम्हाला आमच्यापेक्षा बाहेर जास्त भाव मिळत असेल तर बाहेर जास्त भावना तुम्ही सोयाबीन का. यावेळी सरपंच विजय आहेर दामोदर कोलते, ज्ञानेश्वर वाहटुळे, रघुनाथ फुके, उत्तम फुके, परमेश्वर काकडे, बाबासाहेब कोलते, आबासाहेब फुके, अरुण फुके, गणेश तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.